दादांचं सांगण्यानुसार मिटकरींनी फोन केला होता की त्यांनी खडसेंनी यावं तुमच्याकडे परत. असं कोण बोललं? एकनाथ खडसे. म्हणजे मला प्रश्नच लक्षात आला. एकनाथ खडसे असं बोलले की अजित दादांच्या सांगण्यानुसार की मिटकरींच्या माध्यमातून की तुम्ही अजित दादांच्या गटामध्ये यावं अशा प्रकारचं. असं काही मला वाटत नाही, कारण ज्यावेळी आम्ही शपथविधी घेतला त्याच वेळेला हा काही प्रमाणामध्ये प्रयत्न आमच्याकडे येण्याच्या दृष्टिकोनातून ऑलरेडी झाला होता. आता तीन पक्षाचं सरकार असल्यामुळे तिन्ही पक्षाचे विचार एकत्र घेतल्यानंतरच असे राजकीय निर्णय घेतले जातात. कोणाला घ्यावं किंवा कोणाला नाही घ्यावं याचा सर्वस्वी अधिकार अजितदादांना आहे. आणि अजितदादा आपल्या पक्षा आपली जी अलायन्स झालेली, जी युती झालेली आहे, त्या युतीच्या प्रत्येक नेत्यांशी चर्चा करून हा निर्णय होईल. खडसे रोज माझ्यासारख्याच्याही संपर्कात असतात, त्याच्यामुळे प्रत्येकाला असं वाटतं की आपल्याकडे निर्भीडपणे काम केलं पाहिजे, विकासाच्या दृष्टिकोनातून आम्हालाही हातभार लागला पाहिजे आणि जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून विकास हा अजितदादांच्याच माध्यमातून होऊ शकतो हा त्यांना आत्मविश्वास असेल. म्हणून कदाचित मग मेटकरींनी संपर्क केला किंवा खडसेंनी संपर्क केला याबाबतीत मला काही खुलासा करण्याची आवश्यकता नाही, कारण ते मला माहितीच नाही. पण असला तरी तो असा असू शकतो. तुमच्याशी कोणते राजकीय दृष्टिकोनातूनही संपर्कात असतात, विकासाच्या दृष्टिकोनातूनही संपर्कात असतात, जिल्ह्यात काही प्रश्न असले तरी संपर्कात असतात. राजकीय काय विश्वास? राजकीय बरेच विश्वास इतक्या लवकर तुमच्या समोर सांगण्याची मला काही आवश्यकता वाटत नाही, पण राजकीय बरेच विषय असतात आणि त्यांच्या आपुलकीचे विषय हे नेहमी ते माझ्याजवळ काढत असतात.